नमस्कार, मी सुशांत सांगवे. आपल्यासोबत आहेत लातूरमधल्या काही महिला. त्यांना दर 10 दिवसाला एकदा पाणी मिळते. ते आपला अनुभव सांगतायत. काय तुमचा अनुभव? 10 दिवसालाही पाणी येतच नाही बरोबर नळाला. काय करावं? कोणची कोणची सोय करावं त्यांनी? काय पाणी 10 दिवसाला बिना गेल्यावर कुठलं प्यायचं? इकतच घेऊन आहे सांडा इकत प्यायला. इकत किती रुपयाला मिळतं? पाणी 20 रुपयाला ती आणि 600 रुपयाला टँकर आहे ती. अच्छा, किती दिवस जातं ते? 2 दिवस जाते. उन्हाळ्याचं पाणी तर भरपूर लागते. कशाला पाणी लागत? पाण्याशिवाय काय? आणि त्याप्रमाणे येत नाही काही नाही. आणि जसं त्यांना मतदानाची गरज आहे तसं आम्हाला पाण्याची पण गरज आहे ना. मग पाणी त्यांनी सोय केली पाहिजे, म्हणजे त्याप्रमाणे आम्हालाही मतदान देणं सोयीस्कर जाईल. आता काय तुम्हाला अडचण येत? पाणी अडचण म्हणजे पाणी 10 दिवसाला येतं आणि ते पण कमी यायचं. अर्धा तास नाहीतर जास्तीत जास्त पाऊण तास येतं. किती पाणी भरून ठेवता येतं तुम्हाला? म्हणजे किती दिवस चालतं पाणी? अर्धा तासात सतत पिण्याचं सुद्धा होत नाही, थोडंफार कमीच पडतं. म्हणजे वापरायचं पाणी तुम्ही टँकरनं सांगता? बरं बरं. ते किती दिवस जातं? म्हणजे किती दिवसात टँकर तुम्हाला घ्यावं? 2 दिवसाला तर घ्यावं. बरं बरं. आजी तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय पाण्याचं आमच्याकडे पाण्याचा नाली काढायचा मतदान तर आता आम्ही देणारच नाही. कुणी येऊ? किती दिवसाला पाणी येतं तुमच्याकडे? 10 दिवसाला. आणि नंतर? नंतर प्यायचं पाणी तर बिसलेरीच 20 रुपयाला बॉटल घेतो इकडे. बर बर. आणि ते नेहमी घेणे परवडत नाही ना. पाण्याची तवा पाणी नाही तर पुन्हा का करायचं? पाणीपट्टी वगैरे तुम्ही पाणीपट्टी वगैरे भरता? पाणीपट्टी तर नेहमी पाण्याची. आता भरलेली त्यांनी काही काळजी घेणार तर घेणार कधी काळजी? त्यांनी सांगा नाल्या भरून उलतुलाल्या तर काढायचा पत्ता नाही त्यांचा. तुमचं मतदानावरच बहिष्कार असणार आहे? मतदान मागायला तेवढे येतात गल्लीत हाय का म्हणून पुन्हा इकडे बघा फिरकून बघत देखील नाही. तर कवा वस्तू कोणती कावा लागते त्याचं काही त्यांनी काळजी करत नाही तर पुन्हा का करायची काळजी करून? तुम्ही कुठं राहता आणि काय पाण्याची अडचण काय तुमच्याकडे? पाणीच येत नाही ना मला. किती दिवसात एकदा येतं? 10 दिवसाला येते पण ते येत नाही. कुठं येतं? एक ठिकाणी येते दुसऱ्या ठिकाणी येत नाही. पण पालिकेने तर 8 दिवसाला एकदा असं म्हणलंय. पालिका 8 दिवसाला आम्ही देतो सगळ्यांना असं म्हणतात. 8 दिवसाला जरी आलं तर पाणी येत नाही. पण 10 दिवसाला पुरायसारखं पाणी.